मशाळ, वेदांत मशाळ, बिंदास मशाळ, संसराटी मशाळ, याच्या या गारल्याच्या गळण प्रसंगी आणखी त्या मशालीमुळे आमच्या मशालीची पण जाण होते. दोघांच्या दोन मशाळ, एक मशाल नाही पण दोघांचे दोन मशाळ असू दे. अंधार दूर करणं आणि सर्व पत्रकार मित्र बंधाने बघितले. आता जो तो आपल्या मशाची बाजू मारतोय, कोणाची पेटती मशाल, कोणाची भिजलेली मशाल असते, मशाल एकच आहे. मशाल धकधकतीच असते, पण भिजलेली कशी मशाल असते आता समजेलच. चांगल्या प्रकारे आजचा कार्यक्रम आहे. माझे मित्र शरदजी पाटील साहेब यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या रोकटक बाणीमध्ये अनेकांना सरोगी पळ करून सोडलेलं आहे. मग तो कलेक्टर असो, प्रांत असो, एसपी असो, कोणी असो, त्या प्रसंगी आणि त्यांचे हल्ले झाले. हल्ले करण्यासाठी काय, एका वाघाची शिकार करण्यासाठी आणि कुत्रे एकत्र लागतात तेव्हा वाघाची शिकार होते, वाघ तो वाघ असतो. असे हे परखड मताचे शरदजी पाटील साहेब, खूप बरं वाटलं. आपण आज या संपादिकेमध्ये इथे संपादिकेचं ऑफिस काढलंय आणि आपल्याला साथ देणारी विद्या फर्डे, तुमच्यासारखी बेदक बिंदास आणि संतनित जे आहेत, चांगल्या प्रकारे आपला या शापूर तालुक्यामध्ये काम होईल अशी मला खात्री आहे. कारण तुम्ही कधी कुठे वाकले नाही, मोड्यात पण वाकणार हा तुमचा जो बाणा होता तो बाणा तुम्ही पूर्ण महाराष्ट्र पण नव्हे, ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र पण झालं आहे. आपली झेप अगदी कोकणापर्यंत पोहोचलेली. मला माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये एंट्री करता तेव्हा अधिकाऱ्यांची छाती कशी धडकते ती स्वतः मी बघितलेली आहे. आपला असाच बाणा कायम राहो. या शापूर तालुक्यामध्ये इथे बसणारे सर्व साहित्यिक आहेत, पत्रकार आहेत, खूप चांगल्या प्रकारे यांची लेखणी आहे. कुठेही शापूरच्या कानाकोपऱ्यामध्ये जरी आवाज आला, मध्ये पांढरण भरून त्या मागे जरी गाडी कुठे पलटी झाली तर धावत पळलं जाता, हे पण मी बघितले. अशा प्रकारे जिथे जिथे तुमच्या पेपरच्या बातम्या येतील तेव्हा लोकप्रतिनिधी धावपळ काय होते मी बघितलेली आहे. कारण शेवटी पत्रकारिता हा एक अगदी खूप चांगल्या प्रकारचे त्याची हे गुणधर्म असले पाहिजेत. जिथे जिथे अन्याय होईल तिथे आपली वाचा फोडताली पाहिजे. आमच्या इथे पोलीस पाठ बसले, ते एक चांगले साहित्यिक आहेत, तिथे बरेचसे साहित्यिक आहेत. आणि तुमच्या साहित्यिकांच्यामध्ये बोलायचं काय तो पण आम्हाला विचारावा लागतो. कारण तुमचं जेवढा नॉलेज असते, जेवढा तुमचा अभ्यास असतो, आम्ही राजकीय व्यासपीठ बसलो असते बघितली दोन मिनिटात दुखा बंद झाली, हे आमचा असा लोकपणा असा राजकारणाचा विषय असतो. परंतु प्रेमाचा असतो, आम्ही कधी मनामध्ये राग धरण ठेवत नाही. पत्रकार पैसे तुम्ही घेता आमची, आम्हाला विचारता, आम्ही त्याचे उत्तर वगैरे देतो. जे काय असते आर्वे तिरवे घेता तो तुमचं काम आहे, पण ते बरं वाटते. कारण तो तुमचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराच्या जोरावर तुम्ही सर्वांना अगदी पद्धतशीरपणे घेता आणि जे काही कोणाच्या असणारे दुखे छपे असते ते बाहेर काढता. आपल्या या अशाच निर्भीडपणा कायम करावो. विद्या, तू एक चांगला प्रकारे साहित्यिक आहेस, मगाशी एक शेतकरी पण आहेस, ऐक नाही, आणि माझी तू पुतणी असा मला अभिमान आहे. असा तुझा रोखटोपणा जरी मी जरी चुकलो तरी मागे पुढे तू बघू नको, बिंदा ठोकून काढ, जेवढा माझा सतरंग येतोय. थांबतोय, जय हिंद, जय महाराष्ट्र.